अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जुनी पेन्शन योजना लागू कराव्या मागणीसाठी करण्यात येत असलेल्या बेमुदत संपाचा आजचा तिसरा दिवस असून संपाच्या तिसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जळगाव येथे एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले। उपस्थित पहिला भगिनी तसेच कर्मचारी बांधव यांनी जिल्हा परिषद संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद प्रतिसाद दिला। आपल्या साऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। अशी की आपल्या साऱ्यांना कायम ठेवायचे मुख मोर्चा हा महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि त्यांना महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीने हे प्रतिनिधित्व करणारा हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा आज महाराष्ट्रामध्ये 18 लाख कर्मचारी रस्त्यावर आहेत। सरकारतर्फे काही वावड्या उठवल्या जातात की शिक्षक संघाने माघार घेतली, परंतु मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा अध्यक्ष आहे। ते जे कोणी माघार घेतलेली आहे, ज्याची टोपी पडलेली आहे, त्याच्यामागं कुणी नाही। महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षक या मोर्चाबरोबर आहे। कुठंही शाळा उघडले नाहीत, सगळ्या शाळा बंद आहेत आणि मोर्चात सर्वजण आम्ही सहभागी झालेलो आहोत। शासनाने आपल्या मागण्या, आजचा तिसरा दिवस आहे, चर्चा चालू आहे, नाही पूर्ण झाल्या 2 वाजेनंतर, तर पुढची भूमिका काय असणार? आम्ही जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत संपात सहभागी राहणार आहे। आमची भूमिका वेळोवेळी आम्ही 10 वर्ष सांगत आलो आहे शासनाला की ही पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे। शासनाने आमचा अंत पाहिला आहे आणि आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी शासनाने भाग पाडले। त्याच्यामुळं आता कसल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत माघार नाही। तुम्ही माघार नाही म्हणता आहे की साधारण बघायला गेलं तर मार्च महिना चालू आहे, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस, यस यस, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं असं वाटत नाही आपल्याला? नक्कीच नक्कीच सर, गुणवत्ता देण्यासाठी आमचं काम आहे, परंतु शासनाने नेमकं आम्हाला पण किती आमचा अंत पाहायचा, किती अंत पाहायचा? आम्ही विद्यार्थ्याचं झालेलं नुकसान 100% भरून काढणार आहे, कारण की विद्यार्थी हे दैवत मानून प्रत्येक वाडी वस्तीवर काम करणारा हा आमचा प्राथमिक शिक्षक आहे आणि गुणवत्ता देण्यासाठी आम्ही नक्कीच कार्यतत्पर राहणार आहोत। हे जे दिवस आमचे जातील ते आम्ही भरून काढू आणि विद्यार्थ्यांना नक्कीच गुणवत्तापूर्ण पद्धतीने भरून काढू आणि परीक्षा तोंडावर विद्यार्थ्यांच्या, हा नक्कीच अवशासन 100% झुकणार आहे। शासनाला हे माहिती आहे, 18 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत, शासनाला आमचं ऐकावंच लागणार आहे। पण शासनाने तर नोटीस बजावलेली आहे। नोटीस बजावणारे कोण आहेत? नोटीस बजावणारे आमचे राजपत्रित अधिकारी आहेत, ते पण त्यांनीच नोटीस दिली आहे शासनाला की आम्ही कुठलीही नोटीस देणार नाही आणि कुणावरही शास्ती करणार नाही असं कुलते साहेबांनी सांगितलं आहे स्वतः। सर काय सांगाल, आज मुख्य मोर्चा काढून आपण कलेक्टर ऑफिस समोर ठेवूया म्हटलंय का? आमच्या ज्या मागण्या होत्या त्या 3 दिवसापासून आम्ही संपावर बसलेलो होतो, परंतु आमच्या मागण्या शासनाने मंजूर केल्या नाही, त्यामुळे आम्ही मुखमोर्चाद्वारे सर्व जिल्ह्याभरातील सर्व प्रवर्गातील सर्व शिक्षक संघटना असो, ग्रामसेवक संघटना व सर्व प्रवर्ग संघटनांचे जे समन्वय समितीच्या मार्फत
इथे जिल्हा परिषदपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही मुकमोर्चाद्वारे आलेलो आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयाच्या समोर आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे महोदयांचा जिल्हाधिकारी महोदयांना आमच्या समितीच्या वतीने आम्ही 5 कार्यकर्ते पदाधिकारी निवेदन देण्यासाठी जात आहोत. आमची शासनाला विनंती आहे की आमचा जो कर्मचाऱ्यांचा अंत आपण बघून आहे आमच्या कर्मचाऱ्यांचा अंत बघितल्यास याला शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढं आम्ही सर्व समन्वय समितीच्या वतीने मी सांगू इच्छितो. अनिल सुरळकर जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा मोर्चा सुरू राहील. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नोटिसा मिळालेल्या नाहीत. शासन काय सांगताय ते आपल्याला आमच्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही. कुठल्याही कर्मचारी कामावर रुजू झाल्याची चर्चा आहे? नाही नाही कुठलेच कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. 100% कर्मचारी संपात सहभागी आहेत. शासनाने आज 2 वाजता टायमिंग दिला आहे बैठकीचा. त्यात काय निष्पन्न होतं त्यावरून आमचे राज्याचे राज्य समन्वय समिती आहे तो जो निर्णय घेईल तो आम्हाला कळवेल त्यानंतर आमची पुढची दिशा राहील. आमच्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय आमचा हा संप सुरूच राहील. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.